इकडे बघा आपल्या पोळ्या पण तयार झाल्यात, मस्त अशा पोळ्या या बघा, एकदम गोड गोड आहेत। आणि आता आपण टेस्ट पण करून बघूया। आणि इकडे बघा ही बोरं आपली मंचुरियन सारखी दिसत आहेत, आपलं मंचुरियन असतं ना मुंबईला, तर त्या पद्धतीने तशी दिसत आहेत ना, लाल लाल। आणि इकडे आपल्या पोळ्या, तर चला टेस्ट करून बघूया कशा झाल्यात, दिसायला तर भारी दिसत आहेत। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे ना आपल्याला आई तवसेच्या पोळ्या, म्हणजेच आपण घाऱ्या म्हणतो त्यांना, तर ते बनवून दाखवणार आहे। कारण आता तवशी आहे ना जी आपली पावसाळ्यामध्ये आगोटी लावतो, तर ती आहे ना आता मोठी झालेली आहेत आणि आता थोड्या दिवसांनी पिकायला सुद्धा लागतील। तर आज बोललो आपल्याकडे 2-3 तवशी आहेत, तर बोललो आज आपण घाऱ्या बनवूया म्हणजेच पोळ्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया, कारण बरेच दिवस आपण त्या पोळ्यांना खाल्ल्या नव्हत्या, तर आज आहे ना आपल्याला संध्याकाळला पोळ्या खायला भेटणार तवशाच्या। खूप भारी लागतात, गोड असतात पोळ्या त्या। तर चला तवशाचा एक अजून एक पदार्थ आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आज आपण काय बनवणार, काकडीच्या पोळ्या। कोणत्या काकडीच्या? या तर आपल्याकडे अजून किती काकडी आहेत? अजून आहेत दोन। अजून दोन आहेत ना, तरी बघा थोडी थोडी पिवळी होत चालल्या थोडी, त्याच्यामुळे बोललो आपण बनवून टाकूया ना। एक बरेच दिवस आपण खाल्ल्या नाहीत पोळ्या, तर बनवूया बोललो। रे बघा आई व्यवस्थित धुवून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या काम नाही ना। हा म्हटलं बनवूया, भात कापणी वगैरे झाली आपली, तर आता आरामात काम असतं। तर असे काकडी बिकडी आहे ना, त्या अशा आरामाच्या कामामध्ये आपण रेसिपी बनवायची। तर आपण बरेच रेसिपीमध्ये काकडी अशी कापून मध्ये कापायची, नंतर किसणीवर किसून घेतो, म्हणजे त्याचा किस आहे ना आपल्याला व्यवस्थित काढता येते। बघा दोन साईडला दोन करायचे आईने, आता आपल्याला जे रेसिपी दाखवली आहेत ना ह्याच्या मागे, की आपण काय काय पातोळे वगैरे बनवले होते ना, त्याच्यात पण दाखवलं। हा अशाच पद्धतीने आपण काकडी कापली होती। ही थोडी आता पिकत चालली आहे ना, ही थोडी पिकत चालली, आपण करून टाकूया। हा बनून बिया काढायच्या। ह्याच्यामध्ये आता जे किसून पाणी येईल ते घ्यायचं, ते पण घ्यायचं की नाही, मग त्या पीठ जास्त लागतं द्यायला। हा थोडकंच करायचं आपण। आपलं जे टोपातलं होतं ना ते पण भारी झालं होतं, पण त्याला आपण पाणी घेतलं होतं, पाणी म्हणजेच काकडीचं पाणी आहे ना थोडंसं होतं, तर ते आपण टोपातल्या याला वापरलं होतं, टोपातलं पण भारी झालं होतं, गोड एकदम मस्त झालं। आज आपण घाऱ्या बनवणार आहोत, या पण गोड असतात, फक्त असेच खाल्ले ना तरी भारी लागतात, नरम असतात, नरम असतात। आता काय बारीक करून घ्यायचं, किसून घ्यायचं ना, किसून घ्यायचं। आपले बारीक बारीक फोडं करून झाले, बघा आईने बारीक बारीक फोडं केले, तशी करून घ्यायची फोडं आणि त्याच्यानंतर हे असं किसायचं, ते किस निघतो आणि जे वरचं साल आहे ते घ्यायचं नाही, साल घ्यायचं नाही आणि सांभाळून किसायचं नाही, तर हात पण कट होतो हा याच्यामध्ये, सांभाळून किसावं लागतं। आता काय करायचं आहे, हे टाकायचं टोपात ठेवायचं, आपल्याला हे पाणी नाही ना घ्यायचं ना, नाही पाणी, सगळं किस शिजवायचा, शिजवायचं आपल्याला। ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं, गुळ आणि ना गुळ मीठ, गुळ किती टाकायचं आपल्याला ह्याच्यात, गुळ आपल्याला पाहिजे तेव्हाच टाकायचा, जी जेवढं गोड करायचं तेवढं करायचं, तेवढं आपल्याला म्हणजे एका काकडीला आपण, हा किती आहे, पाव पाव किलो आहे ना, जास्त आहे पाव जास्त आहे, म्हणजे अर्धी ढेप वापरायची ना, अर्धी घेतली घ्यायची, अर्धी ढेप वापरायची एका काकडीला, छोट्या छोट्या म्हणजे आपली मोठी तू तशी होती काकडी ना, पूर्ण काकडीला आपण अर्धी ढेप घेतोय। एवढं मीठ, मीठ थोडंसंच मीठ टाकायचं ना, थोडंसं टाकायचं। आपण ह्याच्यामध्ये काय काय टाकलं, गुळ आणि मीठ, गुळ आणि मीठ दोनच वस्तू वापरल्यात,
आणि तो काकडीचा किस आहे. किस आहे ते. हा दोनच वस्तू आपल्याला पोळ्याला वापरायच्या. आणि आता काय हे गरम करायचं ना. हा गरम करून घ्यायचं. हा गरम करून हे चुलीवर ठेवलं की गरम होईल. हे बघा एक उकडा काढून घ्यायचा ना. जरा गरम झालं तरी चालतंय. लाल व्हायला पाहिजे. लाल व्हायला पाहिजे ना. अच्छा म्हणजे गुळ वगैरे वितळला पाहिजे. गुळ बीळ मिक्स होतो नाही तर असं. पण भिजवलं ना तरी चालतं. पण गुळ नाही विरघडणार. हा म्हणजे गुळ विरघळण्यासाठी आपल्याला गरम करावं लागतं. गरम करावं लागतं सगळं मिक्स एकजीव करावं लागतं. हा नाहीतर गरम नाही केलं तर गुळ थोडा वेळ लागतो विरघळायला. तर गरम करून घेते आई. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं ना. थंड झाल्या पीठ गाजवायचं. आज आपल्याला मस्तपैकी गोड गोड पोळ्या खायला मिळणार आहेत. तर साधी सिंपल रेसिपी आहे आई आपल्याला दाखवते. म्हणजेच बोरं पण बोलते आई बनवूया. त्याच्यापासूनच बोरं बनवतात ना. त्याच्यापासूनच बोरं बनवतात. म्हणजे थोडी बनवायची म्हणते. तर बघूया बोरं गोड गोड अशी बनवतात. पहिले लहानपणी आम्ही ना बनवायचो. म्हणजे आई बनवायची आम्ही नाही. तर असं तुळशीच्या लग्नाला वगैरे बोरं बनवतात ना. दिवाळीला दिवाळीला बनवतात. तर ते पण बनवायचं म्हणजे आई बनवेल आपल्याला. आणि गडबड होते ना. हा गडबड असते दिवाळीमध्ये ना. गावी गडबड असते. भात कापणी वगैरे असते त्या टायमाला. आणि आपण फराळ सुद्धा थोडकाच बनवला होता. कारण सगळी गडबड असते ना त्याच्यामुळं. गडबड म्हणजे भात कापणी आणि त्याच्यामध्ये पाऊस वगैरे भरपूर असतो भात कापणीच्या टायमाला. तर तीच गडबड असते बाकी काय नाही. नंतर आता जसा वेळ मिळत जातो तसं आपण काय ना काय बनवत जातो. तर त्याच पद्धतीने आपण आता आहे ना ह्या पोळ्या बनवतोय. झालं ना. झाला मिक्स. आता काय करायचं आपल्याला. खाली उतरून घ्यायचा. एका मोठ्या पसरट अशा भांड्यामध्ये ओतून घ्यायचं. म्हणजे आपण परत घेतली आपण थंड होण्यासाठी. त्याच्यामध्ये पटकन थंड होईल. पाणी आता पण सुटलं ना याला. पाणी काय सुटलं. किती काढलं पाणी. आणि याच्यामध्ये थंड झाल्याच्यानंतर पीठ मिक्स करायचं. मिक्स करून आणि तीळ कधी टाकायचं आपल्याला. फक्त तीळ अलग भिजवायचं पीठ. हा बोरासाठी. बोरासाठी अलग भिजवायचं. म्हणजे आपल्याला पोळ्यामध्ये तीळ नाही टाकायचे ना. पोळ्यामध्ये नाही टाकायचे. आता काय करायचं. थंड झालं ना. थंड झालं एवढं बोराला ठेव. इकडे पोळ्या. हे कसलं पीठ आहे. तांदळाचं आहे. तांदळाचं पीठ. फक्त तांदळाचंच पीठ वापरतात. तांदळाचंच घ्यायचं फक्त. एवढं पातळ झालं तरी पण बघ. पाणी सुटलं होतं. पाणी सुटलं. हे बघा आपलं हे आहे ना हे पीठ कसलं आहे पोळ्यांचं. आपण ह्या पिठाच्या पोळ्या बनवणार. आणि आता आई बनवते ते म्हणजे हे कसलं बोरांसाठी. बोरांसाठी ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं आहे. तीळ टाकायचं. हे थोडे आई तीळ वापरते. आणि ही बोरं जास्त करून कधी किती दिवस टिकतात. दोन तीन दिवस राहतात. जास्त नाही. ओली असतात ना. ओली असतात ना काकडीची. तर ते जास्त दिवस नाही राहत. जास्त करून ताबडतोबच खायची असतात. नरम नरम खातात. हा चांगली लागतात. गरम गरम खायची. त्याच्यामुळे आपण थोडीशीच बनवणार ती बोरं. जास्त नाही बनवत. हा पहिलं तेल गरम करून घेऊया ना. हे गरम होऊ दे. आणि त्याच्यानंतर आपण तोपर्यंत बोरं लाटून घेऊया. तर इकडे बघा आई पहिले बोरं करून घेते गोल गोल. इथे एक केलेलं आहे बघा आईने. पहिले पटकन बोरं बनवून घेऊया ना आपण. म्हणजे लगेच तेलामध्ये सोडायला ना पटापट. आणि पोळ्या आपल्या पटकन बनतीलच. बोरं बनवायला टाईम लागेल. कारण एक सद आपण भरपूर सोडणार ना. त्याच्यामुळे अगोदर बनवून ठेवूया ही. इकडे बघा आपली बरीच अशी बोरं तयार झाली आहेत. आणि ही आपल्याला आता एकदम टाकायची आहेत. तेलामध्ये सोडायचे आहेत एक एक ना. चार पाच सोडायचे. पहिले आपण बोरं बनवून घेऊया.
पहिले बोरं बनवून घेते आई, त्याच्यानंतर आपल्याला पोळ्या बनवायच्यात. तर बोरं बनवायचा विचार नव्हता, पण आई बोलली की बनवूया. आता बोरं पण आपण यावर्षी बनवली नाही, तर बोरं बनवूया बोलली. तर बनवतोय आपण. तर इकडे तेल गरम झालं आहे की नाही ते बघा, आई चेक करते. चेक करायचं तेल गरम झाले, कारण आपण बराच वेळ ठेवली होती कढई ना, तापलंय ते. तर एक एक सोडत जाऊया आता फटाफट. या काळ्या काळी कढई ही लोखंडाची असते ना, भिडाची. याच्यामध्ये आई म्हणते तेल थोडं कमी लागतं या कढईला, जास्त नाही जळत. हा, जळत जास्त नाही तेल, त्याच्यामुळे भिडाची. नाहीतर आपल्याकडे दुसरी पण कढई आहे, तरी कढई ना जास्त करून काळीच असते, भिडाची कढई. हा, आणि चुलीवर हीच कढई वापरतात ना, चुलीवर हीच कढई वापरतात जास्त करून, आणि जाड असते ते. आता बोरं बघा आपले पटकन बनत आहे, तयार पण झाली. अशा पद्धतीने शेकून घ्यायची ना, थोडी काळसर झाली पाहिजेत, कारण आतमध्ये शेकावी लागतात. लाल 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 झाली पाहिजेत ना, लाल व्हायला पाहिजे. बरेच आपले झालेत शिजवून, हे बघा. आणि अजून आहेत थोडी, तळायची बाकी आहेत. फटाफट तेल आपलं तापलंय ना, तर फटाफट होत आहे. बघा मस्तपैकी गरमागरम खायला भारी वाटतील. हे बघा आपली सर्व बोरं आहेत ना, व्यवस्थित तळून झालेत आणि व्यवस्थित बनलेत. अशाच पद्धतीची बोरं बनतात, आणि आईने आपल्याला बोरं बनवून दाखवलेत मस्तपैकी. आपण ही बोरा जास्त करून दिवाळीमध्ये बनवतो, लगेच बनतात. हा, आणि जास्त खटपट नाही, जास्त खटपट नाही लागत. म्हणजे खटपट म्हणजे जास्त सामान वगैरे काय लागत नाही ना, फक्त गूळ आणि आपण तीळ टाकले त्याच्यामध्ये. आणि आता आई बनवते ते म्हणजेच पोळ्या. या बघा इकडे पोळ्या बनवते, त्याच्यामध्ये आपण फक्त गूळ वापरलाय, काकडीचं किस, गूळ आणि पीठ, हे दोनच पदार्थ वापरलेत. हे बघा, आणि केळीच्या पानावर थापटून आता तेलामध्ये फक्त सोडायचे. साधी सिंपल रेसिपी आहे. केळीच्या पानावर काय पाणी लावायचं आणि असं थापटायचं, असं थापटायचं, उंडा घ्यायचा. नाही तर रुमालावर पण बनत ना, रुमालावर, कागदावर. इकडे बघा आपल्या पोळ्या पण तयार झाल्यात, मस्त अशा पोळ्या. ह्या बघा एकदम गोड गोड आहेत. आणि आता टेस्ट पण करून बघूया. आणि इकडे बघा ही बोरं आपली मंचुरियनसारखी दिसत आहेत. आपलं मंचुरियन असतं ना मुंबईला, तर त्या पद्धतीने तशीच दिसत आहेत ना, लाल लाल. आणि इकडे आपल्या पोळ्या, तर चला टेस्ट करून बघूया कशा झाल्यात. बघा दिसायला तर भारी दिसत आहेत. या बघा दोन प्रकार आईने आज बनवून दाखवले आपल्याला. आता आपण टेस्ट करून बघूया बोरं. पहिली बोरं आपण बनवली, तर बोरं खाऊन बघूया कशी झाली. एकदम नरम नरम झाले, बघा दाबत आहेत, कडक नाही झाले, अशी नरम झाली पाहिजेत मस्तपैकी. तर ट्राय करून बघूया कशी झाले. मस्त गोड झाले ना, नरम. नाही तर काय काय कधी कधी कडक बनतात, हे भारी झाले. आणि ह्या पुऱ्या आपण कडधान्य भाजी असते ना त्याच्यासोबत खाऊ शकतो ना. हां, कडधान्य जी भाजी असते ना त्याच्यासोबत खाऊ शकतो. ही पण ट्राय करून बघूया, किंवा अशी पण खाऊ शकतो. गोड असतात ना ते, गोड असतात, असे पण खाऊ शकतो. ही पण बघूया. पुऱ्या पण भाजी झाल्यात. या बघा पुऱ्या म्हणजे आपल्या पोळ्या, गोड पोळ्या म्हणतात याला. या बघा मस्त झालेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण मस्तपैकी टेस्ट करून बघितले आहे की बोरं आणि पोळ्या, आपल्या काकडीच्या पोळ्या बनवल्या त्या आईने, म्हणजे काकडी म्हणजे आपलं तोसं.
तर त्याच्या पोळ्या बनवल्या होत्या, तर मस्त एकदम झाल्या होत्या. आधी पहिला विचार होता आपण पोळ्या बनवायचा, नंतर आई बोलली की यावर्षी आपण बोरं नाही बनवली, तर बोरं पण बनवली एकसाथच. तर तुम्हाला आजचा जो रेसिपी होती, आजची जी रेसिपी होती, तर कशी वाटली, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा असेच एका रेसिपीच्या किंवा इतर व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.